इचलकरंजी शहरातील लिंबू चौक, जुना चंदूर रोड, कडापुरे तळ आणि कागवाडे माळा या भागामध्ये तब्बल 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असून हा पाणीपुरवठा सुद्धा कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. आज नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. इचलकरंजी शहराच्या काही भागात 15 दिवसातून एकदा तर काही भागात 5 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातोय. सध्या शहरातील लिंबू चौक, कडापुरे तळ, जुना चंदूर रोड, कागवाडे मळा आणि अन्य भागांमध्ये कमी दाबानं पाणी येत असल्यामुळं तसंच भागातील बोअरवेल नादुरुस्त असल्यानं पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागतीय. याच्या निषेधार्थ आज या भागातील महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा अधिकारी अंकिता मोहिते यांना धारेवर धरलं. यावेळी अंकिता मोहिते यांनी बोअरवेलसाठी निधी नसल्यामुळं बोअरवेल दुरुस्त करू शकणार नाही असं सांगितल्यानं आंदोलक अधिकच संतप्त झाले. येणाऱ्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला.